टाईप्स ऑफ मिलिंग कटर्स मिलिंग कटरचे विविध प्रकारस मिलिंग कटर हे एक पॉइंट कटिंग टूल असून त्याची सर्व दाते सिंगल पॉईंट कटिंग टूल प्रमाणे कार्य करतात कटरची सर्व दाते क्रमाक्रमाने जॉबच्या संपर्कात येतात व मटेरियल कटिंगचे कार्य करतात कटरची सर्व दाते सिंगल पॉईंट कटिंग टूलप्रमाणेच ग्राइंडिंग केलेली असतात क्लासिफिकेशन ऑफ मिलिंग कटर्स एक अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ कटर टीथ सॉलिड कटर्स टिपड कटर्स दोन अकॉर्डिंग टू रिलीफ ऑफ कटर टीथ एक प्रोफाईल रिल्यूड कटर्स दोन फॉर्म रिल्यूड कटर्स तीन अकॉर्डिंग टू द डिरेक्शन ऑफ रोटेशन एक राईट हँड रोटेशनल कटर्स दोन लेफ्ट हँड रोटेशनल कटर्स चार अकॉर्डिंग टू मेथड ऑफ होल्डिंग कटर एक आर्बर टाईप कटर्स दोन शँक टाईप कटर्स तीन फेसमिल टाइप कटर्स चार थ्रेडेड बोर टाईप कटर पाच अकॉर्डिंग टू द डिरेक्शन ऑफ हेलिक्स एक स्ट्रेट ऑर पॅरल कटर्स दोन राईट हँड हेलिकल टीथकटर्स तीन लेफ्ट हँड हेलिकल कटर सहा अकॉर्डिंग टू यूज ऑफ कटर्स स्टँडर्ड मिलिंग कटर्स स्पेशल पर्पज मिलिंग कटर्स आता आपण स्टँडर्ड मिलिंग कटर्स पाहूया प्लेन और स्लॅब मिलिंग कटर्स या कटर्सची दाते त्याच्या ॲक्सिसला समांतर अथवा हेलिकल असतात हे कटर्स प्रामुख्याने फ्लॅट सर्फेसेस मशिनिंग करण्यासाठी वापरले जात मोठ्या साईजच्या कटरांना स्लॅब मिलिंग कटर असे म्हणतात या कटरची लांबी त्याच्या व्यासापेक्षा जास्त असते फाईन पिचचे कटर्स, कटर्स फिनिश कामासाठी तर कोरस पिचचे कटर्स जास्त डेपटॉप कटसाठी वापरले जातात साइड अँड फेस कटर्स या कटर्सच्या परीघावरती त्याचप्रमाणे दोन्ही साइडवरती दाते कट केलेली असतात हे कटर्स एका वेळी तीन पृष्ठभाग मशनिंग करतात या कटर्सचा वापर स्लॉट्स फेस मिलिंग त्याचप्रमाणे स्टेप्स आदी मशनिंगसाठी केला जातो हे कटर्स पाच मिलीमीटर ते पस्तीस मिलीमीटर जाडीपर्यंत तर दोनशे मिलीमीटर व्यासापर्यंत तयार केलेले असतात स्टॅगर टीथ मिलिंग कटर्स या कटर्सची दाते परीगावरती आल्टरनेट कट केलेली असतात जास्त चिप स्पेस असल्यामुळे यांचा वापर जास्त खोलीचे स्लॉट्स ग्रूज तयार करण्यासाठी केला जातो स्लिटिंग सॉ कटर्स या कटर्सच्या फक्त परिवहार दाते कट केलेली असून यांचा वापर लहान लहान स्लॉट्स त्याचप्रमाणे जॉब पार्टिंग ऑफ करण्यासाठी केला जातो हे वेगवेगळ्या वे वे व्यासामध्ये एक मिलीमीटर ते सहा मिलीमीटर जाडीपर्यंत उपलब्ध असतात सेल मिल कटर्स या कटरच्या परयवरती त्याचप्रमाणे एका टोकावरती दाते कट केलेली असतात मध्यभागी असलेल्या बोअरमध्ये स्टब आर्बर बसवून या कटरचा वापर केला जातो सामान्यत हे चाळीस मिलीमीटर ते एकशे साठ मिलीमीटर व्यासापर्यंत तर बत्तीस ते त्रेसष्ट मिलीमीटर जाडीपर्यंत उपलब्ध असतात यांचा वापर फ्लॅट सर्फेसेस त्याचप्रमाणे जास्त रुंदीचे स्लॉट्स जास्त खोलीपर्यंत तयार करण्यासाठी केला जातो हँडमिल कटर्स या कटरचा वापर लहान लहान प्रकारचे स्लॉट्स किवे अनियमित आकाराचे जॉब्स उदाहरणार्थ कॅम प्रोफाईल यासारखे जॉब तयार करण्यासाठी के केला जातो या कटरची दाते त्याच्या परीगावरती त्याचप्रमाणे एका टोकावरती सरळ अथवा हेलिकल कट केलेले असतात हे तीन मिलीमीटर ते चाळीस मिलीमीटर व्यासापर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात चाळीस मिलीमीटरपेक्षा mm मोठ्या व्यासाच्या कटरसना सेल एंड मिल कटरस असे म्हणतात बॉलनोज एंडमिल कटर या कटरचे एंड गोलाकार असल्यामुळे तयार होणारा स्लॉट किंवा ग्रू यांच्यामध्ये आतील बाजूस गोलाई तयार होते त्याला फिलेट असे म्हणतात अँगल कटर्स या प्रकारचे कटर्स फी स्लॉट्स किंवा डोटेल्स यासारखे अँग्युलर सर्फेसेस तयार करण्यासाठी केला जातो यांच्या परिघावरील कोणीय पृष्ठभागावरती दाते कट केलेली असतात अँगल कटर्स दोन प्रकारचे असतात सिंगल अँगल कटर्स या कटर्सच्या एका कोणीय पृष्ठभागावरती तसेच एका बाजूवरती दाते कट केलेली असतात हे तीस पंचेचाळीस साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या कोणांमध्ये उपलब्ध असतात यांचा उपयोग अँग्युलर ग्रू तयार करण्यासाठी केला जातो डबल अँगल कटर्स हे प्रामुख्याने व्ही आकाराचे असून यांच्या दोन्ही कोणी पृष्ठभागावरती दाते कट केलेले असतात यांचा अंतर्गत कोण पंचेचाळीस साठ अथवा नव्वद डिग्री असा असतो डोटेल कटर हा सुद्धा सिंगल अँगल कटर असून हा सँक टाईप कटर आहे याचा वापर डोटेल टाईप गाईडवेज तयार करण्यासाठी केला जातो कॉनकेव कटर हा सुद्धा फॉर्म कटर असून याचा वापर जॉबवरती कॉन्वेक्स आकार तयार करण्यासाठी केला जातो कॉन्वेक्स कटर हा सुद्धा फॉर्म कटर असून याचा जॉबवरती अंतर्वक्र आकार कट करण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने जॉबवरती कॉनकेव कटरच्या सहाय्याने कॉन्वेक्स आकार तर कॉन्वेक्स कटरच्या सहाय्याने कॉनकेव आकार तयार केला जातो हे कटर्स वेगवेगळ्या त्रिज्येमध्ये सुद्धा उपलब्ध असतात चेन स्प्रॉकेट कटर हा सुद्धा एक फॉर्म कटर असून याचा वापर स्प्रॉकेट व्हील्स तयार करण्यासाठी केला जातो गिअर कटर गिअर ब्लँकवरती भिन्न प्रोफाईलची दाते कट करण्यासाठी या कटरचा वापर केला जातो हे कटर्स वेगवेगळ्या पीजमध्ये आठ कटरच्या सेटमध्ये उपलब्ध असतात अशा प्रकारे प्रत्येक कटर ठराविक दात्यांची संख्या कट करण्यासाठी वापरला जातो त्यासाठी त्या कटरवरती त्याचा पीच व त्या कटरचा नंबर हा लिहिलेला असतो कॉर्नर राऊंडिंग कटर हा सुद्धा फॉर्म कटर असून यांचा वापर शार्प कॉर्नरचे गोल भागामध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो प्रोफाईल कटर्स या कटर्सच्या प्रोफाईलनुसार जॉबवरती प्रोफाइल तयार होते टी स्लॉट कटर्स नावाप्रमाणेच या कटरचा वापर टी स्लॉट्स तयार करण्यासाठी केला जातो हे सरळ अथवा टेपर शँकमध्ये उपलब्ध असून स्टँडर्ड साइज मिलिंग कटर्स आहेत वुड्रप किवे कटर हा छोट्या साईजचा सा प्लेन मिलिंग कटर असून त्याच्या पाठीमागील बाजूस सरळ अथवा टेपर शँक तयार केलेले असते यांचा वापर उडरप किवे तयार करण्यासाठी केला जातो फ्लाय कटर वास्तविक हे सुद्धा एक सिंगल पॉईंट कटिंग टूल असून बोरिंग बार टूल टूलबीट पकडलेले असते यांचा वापर प्रायोगिक कामासाठी केला जातो फेसमिल कटर या कटर्सची बॉडी मिडियम कार्बन स्टीलपासून तयार केलेली असून परीगावरील स्लॉटमध्ये कार्बाइड टिप्स बसवलेले असतात यांचा वापर फ्लॅट सर्फेसेस तयार करण्यासाठी केला जातो